की एकशे एकोणसाठ कलमाखाली राज्यपाल शपथ घेतात आणि ती शपथ अशी आहे की मी प्रामाणिकपणाने काम करीन मी घटनेच संरक्षण करीन घटनेप्रमाणे वागीन जनसेवेला वाहून घेईन वगैरे वगैरे तेव्हा घटनेप्रमाणे मी वागीन हे घेतलेली शपथ आहे त्यांची आता राज्यघटनेच्या एकशे त्रेसष्ट कलमामध्ये अत्यंत स्वच्छ शब्दात लिहिलेले आहे की देर शाल बी ऑफ मिनिस्टर्स विथ द चीफ मिनिस्टर द हेड टू एड अँड द गव्हर्नर हेच वर्डिंग बरोबर राष्ट्रपतींच्या बाबतीत पण आहे चौऱ्याहत्तराव्या कलमामध्ये की देर शाल बी ऑफ विथ द प्राईम फक्त इंदिरा गांधीने तिथे आणखी एक ओळ घातली होती की ही शाल ऍक्ट अकॉर्डिंगली त्यामुळे तो बंधनकारक होतो गव्हर्नरच्या बाबतीत ते लिहिलेलं नाहीये पण ते आपण गृहित धरायला पाहिजे म्हणजे डॉक्टर ऑफ सायलेन्सेस असतो त्याप्रमाणे ते गृहित धरावं लागतं त्यामुळे हा सल्ला बंधनकारक आहे फक्त डिस्क्रिशनरी पॉवर्स मध्ये गव्हर्नरला वेगळं वागता येतं पण हे डिस्क्रिशनरी पॉवर्स खाली येत नाही त्यामुळे हा मुद्दा नंबर एक आता सहा महिने जर का एखादा सदस्य राहिला नाही मंत्री तर त्याच मंत्रीपद रद्द होत आणि चीफ मिनिस्टरचं मंत्रिपद गेलं तर सबन सरकारच रद्द होत त्यामुळे सहा महिन्याचा ते करायला पाहिजे आधीच्या निवडणुकांमध्ये निवडणूक झाली असती पण कोणाला स्वप्नात पण नव्हतं की कोरोना असं असं येईल आणि त्यामुळे आता शेवटचा मार्ग असा आहे की विधान परिषद जे आहे त्याच्यामध्ये एक एकष्ठाऊ सदस्य हे राज्यपालांकडनं नियुक्त केले जातात तर तिथे दोन जागा आहेत तिथे नियुक्त करता येईल तर तसा सल्ला कॅबिनेटनी राज्यपालांना दिलेला आहे त्यामुळे राज्यपालांना ही नियुक्ती करणं घटनेप्रमाणे आवश्यक आहे त्यांनी जर का विलंब लावला केलीच नाही तर मला वाटतं ते घटनाबाह्य वर्तणूक ठरेल पण केलीच नाही समजा त्या तारखेपर्यंत तर त्या ठिकाणी बरं राष्ट्रपती राजवट येऊ शकते पण राष्ट्रपती राजवट आली तरी सुद्धा पुन्हा यांनी दावा केला तर पुन्हा प्रॉब्लेम येणार किंवा कोणाला नेमायचं पुन्हा उद्धव ठाकरेंनाच बोलवावं लागेल रा, हे राष्ट्रीय आणीबाणी असताना म्हणजे मेडिकल आणीबाणी बसलेली घडी मोडणं हे माझ्या मते घटनात्मक दृष्ट्या इमॉरल आहे कॉन्स्टिट्युशन इज कन्सर्न आणि त्यामुळे राज्यपालांनी त्वरित सही करणं आणि उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करणं कारण तिथे वाङ्मय कला शास्त्र सामाजिक सेवा वगैरे वगैरे या क्षेत्रातल्या लोकांना नेमता येतं तर यातल्या कलेमध्ये पण उद्धव ठाकरे बसतात फोटोग्राफी करतात किंवा समाजसेवेती बसतात तर हे सहज करता येईल आणि हा एकमतानी कॅबिनेटने दिलेला सल्ला आहे त्यामुळे तो राज्यपालांवर बंधनकारक आहे पण एक गोष्ट लक्षात घ्यायची की राज्यपाल यांची नियुक्ती राष्ट्रपतींकडनं होते आणि ही होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेझर ऑफ द प्रेसिडेंट म्हणजे याचा अर्थ कुठल्याही क्षणी राष्ट्र राज्यपालांना काढून टाकता येतं म्हणजे हे पंतप्रधानांच्या हातात आलं प्रेसिडेंट म्हणजे पंतप्रधान त्यामुळे राज्यपालांना एका बाजूला चीफ मिनिस्टरचं ऐकावं लागतं आणि दुसऱ्या बाजूला मर्जी राखावी लागते होम मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टरची पण आणि बहुतेक ठिकाणी इंदिरा गांधींच्या काळापासून गव्हर्नरच्या पदाचा दुरुपयोग करण्यात आलेला आहे आणि ती इंदिरा गांधींची जी परंपरा आहे ती मोदींनी व्यवस्थित चालू ठेवलेली हो आहे इथे दुरुपयोग होतो आता आठ वाजता जे शपथविधी झाला फडणवीसांचा तो घटनाबाह्य होता पण तो केला त्यांनी तसं ते करू शकतील काही पण हे आताच्या परिस्थिती त्यांनी करू नये गलिच्छ राजकारण खेळू नये कुठल्याच पक्षाने आणि जनतेच्या हिताचं काय त्याप्रमाणे पुढे जावं तर अस्तित्वात असलेली सिस्टीम जी आहे ती डिस्टर्ब करू नये आणि ही नेमणूक नॉमिनेशन ताबडतोब करावं असं माझं घटनेचा विद्यार्थी म्हणून मत आहे